क्षेत्रात आता संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे माझं. मी जिथे पेनला जिथे जातो ना, तिथे पण खूप अभिमानाने बोलतात की तुम्ही लाईव्ह टीव्हीवर न्यूजला दिसता. म्हणजे स्टार्टिंगला जवळजवळ 25 ते 30 मूर्त्या माझ्याकडे अवेलेबल होत्या, पण याचं रूपांतर 600 पुढे. मित्रांनो, तुम्ही जर कोकण लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन आहे तिलाही टच करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? कोकण लाईव्ह या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रांनो, आत्ता हा श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यापासूनच मित्रांनो आपल्या सणांना सुरुवात होते. पहिला येतो तो नागपंचमी, त्यानंतर श्रीकृष्ण जयंती आणि नंतर मग गणपती. तर मित्रांनो, व्हिडिओच्या टायटलवरून तुम्ही ओळखलंच असाल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती होणार आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत ना गणपतीच्या ज्या ठिकाणी मूर्त्या बनवतात त्या कारखान्यामध्ये जाणार आहोत, आणि तो आहे कारखाना म्हणजे दापोली तालुक्यातील प्रभोवळीमधील जगदीश किरडावकर यांच्याकडे आहे, आणि त्या ठिकाणी गणपतीच्या मूर्त्या बनवल्या जातात. तर आज तुम्हाला मी घेऊन जाणार आहोत त्या कारखान्यामध्ये. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता आपण जाऊया त्या कारखान्याच्या इथे. चला तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे जगदीश किरडावकर यांच्या इथे आलो आहे, आणि मी ह्या रोडने आलो. हा रोड आहे तो दापोली शहरातून. दापोली शहरातून म्हणजे दापोलीची बाजारपेठ आहे मुख्य, त्या मुख्य बाजारपेठेतून जो रोड आहे त्या रोडच्या इथे आला की छाया फोटो स्टुडिओ एक दुकान लागेल. त्या दुकानाच्या साईडनेच एक रोड येतो, तो सरळ स्ट्रेट रोड इथे येतो. हा इथे जगदीश किरडावकरांचं कारखाना आहे इथे गणपती बाप्पाचं. आता आपण इकडे जगदीश किरडावकर यांच्या गणपती बाप्पाच्या कारखान्यामध्ये आलो आहे, आणि तुम्ही बघू शकताय खूप मूर्त्या आहेत इकडे. मित्रांनो, ह्या सर्व मूर्त्या आहेत ना प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आहेत, दिसायलाही खूप छान दिसत आहेत. आता जगदीश किरडावकर यांच्याजवळ आपण थोडंसं बोलूया, आणि स्वतः जगदीश किरडावकर आता इथे समोर बसलेले आहेत. ते आता आपल्याला कारखान्याबद्दल आणि त्यांची थोडीफार कशी मेहनत करतात ते गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवण्यात ते सर्व आता आपल्याला सांगणार आहेत. तर काका, तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव जगदीश यशवंत किरडावकर, प्रभुवाळी दापोली. जवळजवळ गणपती क्षेत्रात मला 30 झाली असते. म्हणजे स्टार्टिंगला जवळजवळ 25 ते 30 मूर्त्या माझ्याकडे अवेलेबल होत्या, पण याचं रूपांतर 600 पुढे पार झालंय. आणि पुढच्या वर्षी मुंबईपासून ऑर्डर झाला. आत्ता तर मला खेड, चिपळूण, महाड ते गुहागर असे लांब लांबचे म्हणजे आमच्या दापोली तालुक्याच्या बाहेरच्या गणपतीच्या मूर्त्यांचे ऑर्डर्स आहे आत्ता ह्या. आणि मातीच्या गणपतीचं बोललं तर मातीच्या मूर्त्या सहजासहजी आता परवडू शकत नाही, त्यामुळे यंदा जास्त मागणी प्लास्टर ऑफ पॅरिसला आहे. तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच मूर्त्या बनवता? हो, प्लास्टर ऑफ पॅरिसचेच आम्ही गणपती बनवतो, कारण का माती खूप रिस्की आहे. म्हणजे पाहिल्यासारखी शाडूची माती येत नाही आता, पण मातीचं कसं आहे, मातीचं लगेच डॅमेज होतात मूर्त्या. म्हणजे प्रवासाच्या दृष्टीने बघतलत ना, तर आत्ताच्या कंडिशनला मातीच्या मूर्त्या नेऊ शकत नाही तुम्ही. तर ह्या लॉकडाऊनमध्ये, ते मागच्या वर्षापासून लॉकडाऊन चालू आहे, तर काय तुमच्या कारखान्यावरती काय इफेक्ट पडला की काय कसं काय? नाही, लॉकडाऊन जरी असलं तरी आपल्या कारखान्यावर इफेक्ट काहीच नाही, कारण का लोकांचं आणखीन मागणी आहे की 4 फुटापेक्षा मोठ्या मूर्त्या आहेत.
आणखीन तुमच्याकडे मिळतील की इतके मोठे लोक हौशी, शासनाचे निर्बंध असून सुद्धा लोक हौशीला मागे पुढे बघत नाही. आमचा कारखाना जवळजवळ 30 वर्ष आणि मी लहान मुलांचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात करणं हे कोरोना संपल्यानंतर, आणि लहान मुलांना कसं गणपतीमध्ये खूप गोडी असते, त्यामुळे माझं असं लक्षात आलं की आपण लहान मुलांना जर ट्रेनिंग देता आलं तर म्हणजे भविष्यात ते मोठे कलाकार होतील आणि आपल्याला पण चांगले कलाकार मिळतील. म्हणून तर मी माझा कारखाना रजिस्ट्रेशन केलं, म्हणजे जर महाराष्ट्रात पहिलंच रजिस्ट्रेशन कारखाना असेल. खूप छान संकल्पना आहे तुमची. पहिल्या स्टार्टला मी आर्टिस्ट होतो, म्हणजे कॅनव्हास पेंटिंग किंवा भिंतीवरती चित्र काढणं ह्या क्षेत्रात जेव्हा मी घुसलो, म्हणजे गणपती क्षेत्रात, त्यावेळी काहीही म्हणजे अनुभव एवढा नव्हता. माझ्या मामाच्या इथं मी आखणीला जायचो गणपतीच्या. त्याच्यानंतर मी ज्यावेळी स्टार्टिंग केलं त्यावेळी सगळं नवीनच, म्हणजे स्प्रे वी सगळं नवीन आणि एवढा अनुभव पण नव्हता. फक्त मी आखणीच करायचो, नंतर बोललो आपण हे स्टार्ट करून बघूया. पण सर्वात हार्ड पेंटिंग बोलतात ते ह्याला, गणपतीच्या मूर्तीला कलर करणे सर्वात हार्ड पेंटिंग. आणि नंतर सगळे पहिल्यांदा मी स्प्रे केलं ना ते रंगपंचमीसारखे कलर उडायला लागले. आणि नंतर मी स्त्रींचं नाव घेतलं आणि सुरुवात केली ना 4 फुटाच्या मूर्तीपासून. मी कुठेही कोर्स केलेला नाही की काही नाही, की जे जे आर्ट्सचा विद्यार्थी नाही, हे सगळं त्यांचीच देण आहे पूर्ण, गणपती बाप्पांचीच. आणि ह्या क्षेत्रात आता संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे माझं. मी जिथे पेनला जिथं जातो ना तिथे पण खूप अभिमानाने बोलतात की तुम्ही लाईव्ह टीव्हीवर न्यूजला दिसता, एवढे मोठे कलाकार आहात तुम्ही, आम्ही काहीच नाही. खूप काही कौशल्य आहे तुमच्याकडे. आमच्या कारखान्यात हे स्टार्ट होतं गणपतीचं काम मेच्या पहिल्या आठवड्यापासून. त्याच्या आधी मागे गणपतीपासून जानेवारीमध्ये कलर काम चालू असतं, कारण का ते नेमक्या मंडळाच्या ऑर्डर्स असतात. त्यामुळे मागे गणपतीला नेमके 2-2, 7-8 मूर्ती असतात. त्याच्यानंतर मेपासून पहिल्या आठवड्यात स्टार्ट होतं, कारण का खूप ऑर्डर्स, म्हणजे एवढ्या ऑर्डर्स कम्प्लीट करायला 3 ते 4 महिने आम्हाला कालावधी लागतोच. त्यामुळे जितक्या लवकर होईल पुढच्या वर्षी, मला वाटतं की वर्षभर हे कारखाना चालू राहील, कारण का मुंबईपासून पण ऑर्डर यायला लागले आता स्टॉलच्या, त्यांनी कलर काम बघून. आत्ता पण एका व्यापाऱ्याने मला 200 मूर्त्यांचे ऑर्डर्स दिलेले आहे पुढच्या वर्षी मुंबईतल्या. त्याच्यानंतर माझी आणखीन पुण्यामध्ये स्टार्ट करण्याची कल्पना आहे. तर काका, मी पण आत्ता स्वतः बघितलं ना इथे मूर्त्यांचं कलर, तर खूप छान केलं आहे तुम्ही मूर्त्यांचं कलर काम. खरंच तुमचं कलाकौशल्य खूप भारी आहे. तर इकडे बघताय मित्रांनो, खूप मोठमोठ्या मूर्त्या आहेत तिकडे गणपती बाप्पाच्या. आणि या मूर्त्यांवरती प्लॅस्टिक कवर लावलेलं आहे. प्लॅस्टिक कवर लावण्याचं कारण की हे ज्यांना कलर केलेलं आहे मूर्त्यांना, आणि इकडे डॅमेज होऊ नये आणि धूळ उडू नये ह्यासाठी हे प्लॅस्टिक कवर लावलेलं आहे. आणि आता आपल्याला व्हिडिओ करण्यासाठी प्लास्टिक कव्हर काढतात. Thank you.
ह्या सर्व मूर्त्या आहेत, त्या मूर्त्यांचं सर्व कलरकाम वगैरे झालेलं आहे. बघू शकताय खूप साऱ्या मूर्त्या आहेत इकडे. आतमध्ये घरामध्ये आहेत इकडे मूर्त्या ठेवलेल्या आहेत, आणि बाहेर आहेत त्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत. तर इकडे बघताय मित्रांनो, मूर्तींचं कलरकाम इथे केलं जातं. खूप मोठमोठ्या मूर्त्या आहेत इकडे. मित्रांनो, मी या गणपतीच्या कारखान्यामध्ये आलो इथे व्हिडिओ काढण्यासाठी, आणि आपले सबस्क्रायबर देखील इथे आहेत. हे बघताय कलरकाम करतायत. मित्र, नाव काय तुझं? माझं नाव गिरीश शशिकांत रहाटे. गिरीश रहाटे, माझं पण एक यूट्यूब चॅनल आहे जी फॉर गिरीश. हां हां, त्या पण चॅनलला सबस्क्राईब हो नक्की करा. व्हिडिओ कसा वाटतात ते कमेंट करून सांगा. काय नाव परत सांग? गिरीश शशिकांत रहाटे. नाही, चॅनलचं नाव काय तुझ्या? माझ्या चॅनलचं नाव जी फॉर गिरीश. जी फॉर गिरीश, कारण ह्याचं देखील चॅनल आहे, नक्की चेक करा. मित्रांनो, जगदीश किरडावकर यांनी जे कलाकौशल्य केलं आहे ना, तर त्यांना पोचपावती मिळालीच आहे. पण त्यांना ना मित्रांनो, खूप लांबून लांबून मूर्त्यांसाठी ऑर्डर येत आहेत. तर हे ऐकून खूप छान वाटलं. आणि तिथे मित्रांनो काम करणारे मुलं देखील खूप आहेत. तर आणि खूप मोठा कारखाना आहे आणि मूर्त्याही खूप आहेत. आणि त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली, कधीपासून स्टार्ट केलं, कसं सर्व झालं, ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं. तर खूप छान वाटलं मित्रांनो जाऊन तिथे. गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचं काम किती छान प्रकारे झालं आहे. आणि मोठमोठ्या मूर्त्याही आहे, छोट्या मूर्त्याही आहे, तुम्हाला दाखवल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि मित्रांनो, जे कोरिओ काम केलेलं आहे ना मूर्त्यांचं, खूप छान केलेलं आहे. आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मूर्त्या आहेत ना, दिसायला खूप छान दिसतात. आणि जगदीश किरडावकर यांनी जे कलर काम केलं आहे ना त्या मूर्त्यांवरती, एकदम भारी वाटतं. आणि फिनिशिंग एक नंबर आले असं मला वाटतं मित्रांनो. तुम्हालाही नक्कीच वाटले असेल व्हिडिओमधून. तर मित्रांनो, आपले सबस्क्रायबर देखील तिथे होते पेंटिंग करण्यासाठी. तर मित्रांनो, मला तिथे जाऊन खूप छान वाटलं. आणि या मूर्त्यांचं रंगरूप पाहून इतकं छान वाटलं ना मित्रांनो, खरंच. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न होता. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवर जर का नवीन असेल तर माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, आणि बाजूची बेल आयकॉन बटन दाबून नोटिफिकेशनला ऑल सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.